कोटे कोटे सर्व हे आदरणीय सुधीर भाऊ आदरणीय बोलो भारत माता की भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आपले सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे अर्थ नियोजन मंत्री वनमंत्री आदरणीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे, असे आपल्या जिल्ह्याचे आमदार महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री नामदार राजकुमार बडोलेजी, आपल्या गडचिरोली जिल्ह्यातून अहेरीहून विधानसभेवर धडक मारणारे तरुण तडफदार अहेरीचे राजे अंबरीशराव महाराज आत्राम मंचावर विराजमान आपले नेते, आपल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री नानाभाऊ पटोले, आपले आमदार श्री विजय रानवालेजी, साकोलीचे आमदार बाळा काशीवारजी, आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमगाव देवरीचे आमदार संजय फुरामजी, आपल्यात येऊन गेलेले तुमसरचे आमदार चरणभाऊ वाघमारेजी, मंचावर विराजमान माजी आमदार विशाल गुप्तेजी, हेमंत पटलेजी, भजनलाल मैत्रीजी, सर्व मंचावर उपस्थित माजी आमदार पक्षाचे विविध नेते या ठिकाणी उपस्थित माझ्या आत्मीय बंधू आणि भगिनी, आपण बराच वेळपासून या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आणि त्याच्यामुळे मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु आज या देशाचे प्रधानमंत्री राहिलेले श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे आणि या अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिवसा प्रत्यर्थ या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलेला आहे विजय रानवालेजींनी, मी त्यांचं अभिनंदन करतो। अटल बिहारी हे अशी एक शख्सियत होते, सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने आपल्या इथं तिरोड्याला शासन आलेलं आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत जेवायला लागतं, इथं चालले लोक तिकडे गेलेले सगळ्यांनी वापस या, मग तिरोड्याला काही भेटलं नाही तसे आमदार आपले ओढलंच राहतात, काही भेटलं पाहिजे की नाही, सरकार आलं तर आपल्याकडे दोन टाळावर जो तुम्ही आणि सगळ्यांनी वापस या। अटल बिहारी वाजपेयीजींना आपल्या देशाच्या शासनाने केंद्र सरकारने भारतरत्न या उपाधीने देऊन संबोधलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। आज या ठिकाणी आपले अर्थमंत्री या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत। भंडारा गोंदिया गडचिरोली हा धान उत्पादक धान उत्पादकांच्या अनेक समस्या आणि त्या सगळ्या समस्यांचा अर्थमंत्री महोदयांबरोबर यांच्या सगळ्या आमदारांनी एक विधानसभा चालू होण्याच्या पूर्वी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये त्यांच्या समोर सगळा वागवा केलेला। त्या दिवशी भंडाऱ्यामध्ये कार्यक्रमांमध्ये आपले खासदार नानाभाऊ पटोले आणि मी उपस्थित होतो, त्या ठिकाणी देखील नागरिकांनी काही मागण्या आपल्या समोर ठेवल्या होत्या। माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने विजयभाऊ रामदाले यांनी विनंती केली तशीच मी विनंती करतो की एकरी 3,000 रुपये सानुग्रह अनुदान या धान उत्पादक क्षेत्राला क्षेत्राच्या कामगारांना दिले पाहिजे। याच कारण महाराष्ट्रामध्ये धान उत्पादन करणारा फार मोठा कास्तकार याच परिसरातला आहे। आज 1,360 रुपयाचा भाव डिक्लेअर झालेला आहे, बोनस या देण्याची आपल्याला मनाई आहे।
आणि त्याच्यामुळे एकरी सानुग्रह अनुदान द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. मी अधिक बोलणार नाही कारण अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहे, म्हणून मी याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. जय विदर्भ. मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे समुद्र कन्याचा भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लाडके आमदार खासदार आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांनी आम्हाला मार्गदर्शन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नेते आदरणीय अटलजी आणि वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन म्हणून साजरा करायचा निर्णय भारतीय जनता पार्टीने आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जाहीर केला आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार विजयजी रांडाले यांनी अपंगत्व तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान, सिकलसेल आजार अशा विविध लोकाभिव सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमातून जो कार्यक्रम घेतला, आदरणीय श्रद्धेजी अटल बिहारी वाजपेयीजींचा वाढदिवस साजरा करण्याचं ज्या पद्धतीनं त्यांनी शुभारंभ केला आणि या निमित्तानंच आज आपल्या आमदारांचं तिरोड्याच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि प्रशासकीय व्यवस्थेमधलं सामान्य लोकांपर्यंतचं समन्वय आणि त्या माध्यमातून सुशासन अशा या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या तिरोडा या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या विजय रांडालेजी आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले एक जागरूक लोकप्रिय आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक वर्ष काम केलं, त्यांना सामान्याचे प्रश्न माहिती आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादानं आज त्यांच्याकडे वित्त विभाग म्हणजे अर्थ खाता, वन विभाग जवळपास 6-7 विभाग मोजता येणार नाही आपल्याला, संध्याकाळ होऊन जाईल माझा तेवढा वेळ चालला. किती खाते आहेत म्हणजे सगळं सरकारच सुधीर भाऊच्या रूपात, त्यामुळे टाळ्या वाजून मुख्यमंत्री घोषित पण करते आणि राजकुमारजी बडोले आपल्याकडे अजून एक मंत्री आले, आदिवासी राज्यमंत्री अमरीश राजे आथाम या कार्यक्रमाला उपस्थित झालेले. आपल्या जिल्ह्यातले आमदार आहेत अनिल शोले, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनिल शोलेला कोणीच आपल्याकडे आमदार समजायला तयार नाही, ते नागपूरचे आहे म्हणून सांगतात. हे सुधीर भाऊ हे सांगितलं अनिल भाऊंना की तुम्ही आता गोंदियाचा आमदार तुमचं आता तुम्ही तुमचं जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता आमच्या 6 लोकसभेमध्ये तुमचे आमदार बरोबर झाले, एक आमदार आम्ही लवकर आलो निवडून आणलेला, त्याची व्यवस्था करू गोंदियामध्ये. पण आता अनिल भाऊंना आपला गोंदियाचा आमदार तुम्ही संबोधित करायचा, अनिल भाऊ शोले हा तुम्ही करा तुम्ही. तर आपले साकोलीचे आमदार बाळाभाऊ काशीवार, आपले देवरी आमगावचे आमदार संजयजी पुरा, आमचे आपल्या भागाचे माजी लोकप्रिय आमदार आणि आमचे मोठे बंधू डॉक्टर विशालजी बोक्षे, दुसरे आमचे माजी आमदार सन्माननीय हेमंतभाऊ पटले, आमचे माजी आमदार असं आपल्या त्या हिरोनची निर्मिती चांगली आहे, ते जितेंद्र सारखे दिसतात हरीश मुळे, आणि आमचे शाहरुख खान पहिल्यांदाची वैद्य आपल्या जिल्ह्याचे आपल्या गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष काशीचे, आदरणीय आमचे माजी आमदार आमचे मोठे बंधू केशवभाऊ मानकर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले,
डॉक्टर राधेश्याम जी अग्रवाल, आपल्या जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष मदन भाऊ पटले, महिला बाल कल्याणचे सभापती पुरामताई, आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विनोदजी अग्रवाल, महिला आघाडीचे अध्यक्ष सीताबाई रहांगडाले, या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आपल्या महाराष्ट्र प्रदेशच्या महिला आघाडीच्या नेत्या गाणेताई रक्ताताई गाणेताई, सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, विशेष करून उपस्थित झालेले सगळे आमच्या माताबहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते, या ठिकाणी आज आपल्या सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्ते बाळाभाऊ आज आपल्या इथं त्यांच्या तब्येतीमुळे येऊ शकले नाही. तिथं बाळाभाऊची भूमिका आपल्या या तिरोड्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये त्यांची महत्वाची राहिलेली आहे आणि म्हणून बाळाभाऊंचाही या ठिकाणी मी उल्लेख केला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या भागाच्या लोकप्रिय आमदारांनी आपले अनेक प्रश्न या ठिकाणी या भागाचे मांडले. वैनगंगेचं पाणी आपल्या धापेवाड टप्पाटपूरच्या माध्यमातून आपल्या भागातल्या सगळ्या तलावामध्ये पडून आमच्या भागातली शेती बारमाही ओलिताखाली यावी हे स्वप्न आपण अनेक वर्षापासून पाहिलं होतं, पण मधल्या काळातल्या सत्ताधीशांनी आमच्या शेतकऱ्यातलं पाणी, शेतीचं पाणी आमच्या शेतीमध्ये न येतं ते पाणी अदानीचा पॉवर प्लांट उभं करून शेतकऱ्याचं पाणी पळवलं आणि त्यावेळेस सांगितलं की आमच्या भागात मोठे रोजगार आम्ही उभे करतो, या ठिकाणी आमच्या सगळ्या बेरोजगारांच्या हाताला काम देऊ आणि तिरोडा नगरी ही व्यापारी नगरी होईल. मी मधल्या काळात तिरोड्यात आलो, आमच्या काही व्यापारी लोकांबरोबर बसलो, ते म्हणाले की सुरुवात होई ती तब अच्छा था, अब तो हमारे दुकान का माल दुकान के अंदर ही है, कोई भी खरीदता ही नहीं. इतना व्यापारी आज संपला, आमच्या बेरोजगाराच्या हाताला काम मिळणार होतं ते पण नाही. मी परवा माहिती घेतली दिल्लीमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण 250 लोकांच्या वर या फॅक्टरीमध्ये काम करणार लोक, तेवढेच लोक काम. पहिले जे ठेकेदारी पद्धती होती तिथं कारखाना फॅक्टरी उभी करायला तिथं लोकांना लागलं, पण आपल्या भागातले नाही, ते बिहार आणि तिकडले लोक आणले गेले आणि त्या पद्धतीनं आम्हाला फसवलं. आता एका जणांनी मला प्रश्न विचारला की धानाच्या भावाचं झालं, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून हिंदुस्थानच्या लोकसभेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रामुख्यानं प्रश्न उपस्थित करून त्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असताना सरकारकडून जेव्हा उत्तर आलं ते विदारक की मागच्या सरकारने जे काही पाप केले ती पाप अजूनही आमच्या देशातल्या जनतेच्या मागून काही हटलेले नाही. मार्च का खरं आदरणीय मोदी साहेबांच्या सरकारचं बजेट येणार, आतापर्यंत खरं मोदी साहेबांच्या सरकारचं स्वरूप पुढे आलेलं नाही. काही लोक म्हणतात की अच्छा दिन कहा, अच्छा दिनाची सुरुवात तुम्हाला आता थोड्या दिवसात पाहायला मिळणार, कारण की मुलगा जन्माला आला तर आत्म्यानं धावायला लागत नाही. आज केंद्र सरकारची परिस्थिती आर्थिक इतकी रुडावून खाली घसरली की आज रेल्वे पण आम्ही चालवू शकत, रेल्वे चालवायसाठी तुमच्या घामाचा पैसा रेल्वे चालवायसाठी आपल्याला करावा लागेल, नाही तर रेल्वे पूर्ण देशातली बंद होईल अशी परिस्थिती मागच्या सरकारने करून ठेवलेली आहे. म्हणून रडत न राहता पुन्हा या देशाची गाडी पटरीवर आणण्याचा प्रयत्न आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी उभं होते आणि म्हणून आदरणीय आपले सध्या अटलबिहारी वाजपेयी साहेब यांच्या वाढदिवसाच्या 90व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या योगपुरुषाला भारतरत्नाचाही, कारण की आता आपण नुसतं अटल बिहारी वाजपेयी साहेबांना माजी प्रधानमंत्री नाही तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अशा पदवीचा उल्लेख गौरवोद्गार आपल्याला आता आपल्या नेत्यांच्या बद्दल करता येईल. आणि कालच आपले लाडले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी कॅबिनेटचा डिसिजन घेऊन राष्ट्रपतीकडून त्याला मंजुरी करून घेतली आणि राष्ट्रपती मोदींनी कालच भारतरत्न पुरस्कृत आदरणीय अटल बिहारी वाजपेयीला केलेला आहे आणि म्हणून आपल्या या नेत्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दलही आपण कायावरून अधिकारी आपण त्या गौरवाचं स्वागत केलं पाहिजे.
पण आज आपण हे सगळं करत असताना आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक स्वप्न बघितलं, मध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात शक्तिशाली पक्ष झाला. म्हणून मोबाईल वरून आपल्याला सदस्य नोंदणी सुरू झाली. आता मोबाईल वरून सदस्य नोंदणी सुरू झाली, किती इथं आत्मर्थ करत किती लोक सदस्य झाले. आता एवढ्या मोठ्या तिरोडा तालुक्यात सगळ्यात जागरूक पक्ष आपला भारतीय जनता पार्टी. मला तिरोडा शहरात येईल आणि मी तुम्हाला सांगतो की या देशाला सक्षम करायचं असेल की गेल्या 6 महिन्यामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींनी जगाच्या पाठीवर 193 देश आणि या 193 देशाबद्दल 177 देशाचा पाठिंबा नेतृत्व आपल्या देशाला दिलेला आहे. 193 देश आहेत जगाच्या पाठीवर. आपला देश पुढच्या काळात जगावर बलशाली करण्याचं काम सुरू झालं आणि आता त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला सक्षम करण्यासाठी त्याची सदस्य नोंदणी पण आपण केली पाहिजे. मी तुम्हाला नंबर सांगतो आपल्या मोबाईलवर, त्या नंबरावर आताच तुम्ही आपण डायल करा. 00 1 8 म्हणजे इंग्रजीत बोलतो 1 8 60 1 8 00 2 6 2 6 एक मिनिट पुन्हा सांगतो 1 8 00 2 0 पुन्हा सांगतो. त्याच्यामध्ये आपला पक्ष तर आता दुसऱ्या नंबरवर आहे पण कम्युनिस्ट पक्ष हा जगाच्या पाठीवर जास्त सदस्य असलेला सदस्य आहे, तो पक्ष आहे. आपल्याला 10 कोटीच्या वर आपण ज्या दिवशी जाऊ तर जगाच्या पाठीवर सगळ्यात सदस्य नोंदणी करणारा त्याचे सदस्य असणारे पक्ष मधला आपला भारतीय जनता पार्टी राहणार आहे. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी अटलजींचं जे कमळाच्या फुलाचं स्वप्न होतं ते पुन्हा मजबूतीनं साकार करायचं असेल आणि हा वाढदिवस सुशासन आणि अटलजींच्या विचाराला प्रेरित करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनाच भारतीय जनता पार्टीचं सदस्य होणं ही पहिली प्राथमिकता आपण सगळ्यांनी अधिकाऱ्यांनाही होत आहे, काही अडचण नाही, नोंद नसतं, तुम्ही पण करू शकता अधिकारी. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कारण की तुम्ही पण मतदानाचा अधिकार सगळ्यांना वाजवत आहे, कुठल्या विचाराची सरणी आपल्याला मानता येते का, याचं काही कंपल्सरी नाही राहत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की आपण पहिलं प्राथमिकता आपल्या पक्षाच्या सदस्य नोंदणीची केली पाहिजे. आमच्या इथं विदर्भ ट्रेन थांबली पाहिजे अशी मागणी आपल्या आमदार साहेबांनी केली. मार्च मधलं बजेट आपलं अधिवेशन फेब्रुवारी 15 फेब्रुवारी पासून आपलं बजेट अधिवेशन सुरू होणार आहे आणि रेल्वे बजेट मध्ये आपल्याला तिरोड्याला, कारण की गाडी थांबवायची असेल तर जसं बस तर आपल्याला कुठे थांबवता येतं असं नाही थांबवता, त्याला बजेट मध्ये त्याचं प्रयोजन आणावं लागतं. मला तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्या खासदाराने सांगितलं आणि गाडी थांबली नाही असं म्हणलं. आता मधल्या काळात एक कोणती सुपरफास्ट शेगावला चाललेली आहे अशा पद्धतीचं मधल्या काळामध्ये व्हॉट्सअप आणि पेपरला बातम्या आहेत. अजून कुठल्याही गाडीला 9 तारखेला सुरू होण्याची मान्यता मिळालेली नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपण प्रस्तावित केलेली आहे, अनेक रेल्वे गाड्या नवीन प्रस्तावित केलेल्या आहेत. कुणीतरी हवा काढलेली आहे, 9 तारखेला कुणाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी ट्रेन चालू होते, तिथे गोंदियाला लोक जमा करण्यासाठी तशा पद्धतीचा उपाय योजना केली आहे. समजा नाही सर कोणाला तरी लोक जमा करण्यासाठी रेल्वे चालू होणार नवीन अशा पद्धतीचं आपण प्रस्तावित केलेले आहे ट्रेन आणि त्या प्रस्तावित ट्रेनचं चित्र आपल्याला बजेट अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगेन की सुधीर भाऊंचं मी अभिनंदन करेन. सुधीर भाऊ वनमंत्री झाल्या त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतले. कालच मी नेटवर त्यांच्या वन विभागाचे